संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल मध्ये मी मिसेस कांचन आपले सर्वांचं स्वागत करते. आज आपण मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे विरामचिन्हे. एखादे वाक्य बोलताना किंवा वाचताना आपण मध्ये थांबतो तो म्हणजे विराम, आणि त्यासाठी ज्या खुणा वापरतो ते म्हणजे चिन्ह. चला तर मुलांनो, आज आपण विरामचिन्हे आणि त्याचे प्रकार पाहूया. विरामचिन्हे. विरामचिन्हांचा वापर भावनांच्या विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण, वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा लेखन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहिलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असते. पूर्ण विराम म्हणजेच फुल स्टॉप. वाक्य पूर्ण झाल्यावर याचा वापर करतात. उदाहरणार्थ, मीना आंबा खाते, सोहम गावाला गेला, निशाने फुले आणली. ही तिन्ही वाक्य पूर्ण झालेली आहेत म्हणून आपण पूर्ण विराम देतो. प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. प्रश्न विचारल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात. उदाहरणार्थ, तुझे नाव काय आहे, रमाची परीक्षा कधी आहे, राम कोठे गेला, या तिन्ही वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून वाक्याच्या शेवटी देतात. स्वल्पविराम क्वामा. एकाच प्रकारचे शब्द पाठोपाठ आल्यास याचा वापर करतात. चिक्कू, पेरू, आंबा, द्राक्षे ही सगळी फळांची नावे आहेत. ती एका पाठोपाठ आलेली आहेत त्यामुळे येथे आपण स्वल्पविराम देतो. हाक मारताना देखील नावापुढे स्वल्पविराम देतात. उदाहरणार्थ, राजेश तिकडे जा. उद्गार चिन्ह एक्सक्लेमेशन मार्क. आनंद, भीती, भावना व्यक्त करताना आपण उद्गार चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, आहा काय सुंदर दृश्य आहे, शाब्बास, असाच अभ्यास कर, छान, हीच खरी देशसेवा. या तिन्ही वाक्यामध्ये आनंद, भीती, भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे येथे आपण उद्गार चिन्ह वापरतो. अवतरण चिन्ह इन्व्हर्टेड कॉमा. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याचे वाक्य जसेच्या तसे सांगताना आपण अवतरण चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, रमेश म्हणाला चला आपण खेळायला जाऊ. अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. संयोग चिन्ह हायफन. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह देतात. उदाहरणार्थ, आई वडिलांचा मान राखा, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आई वडिलांचा या दोन्ही शब्दामध्ये संयोग चिन्ह वापरलेला आहे. शिवनेरी हा शब्द अपुरा राहिल्यामुळे तेथे संयोग चिन्ह वापरलेला आहे. आज आपण विरामचिन्हे पाहिलेली आहेत. पुन्हा भेटू एका नवीन टॉपिकसह. धन्यवाद.